नमस्कार मैत्रिणींनो, आज मी चालले सपनाच्या घरी आणि रेल्वेने चालले. तर मग आम्ही आधी ना बस स्टँडवर गेलो होतो. तर बस स्टँडवर गेल्याच्या नंतर त्यांना म्हणलं गाडी किती वाजता आहे. तर ते बोलले की उद्या सकाळची गाडी आहे. तर मग मी म्हणलं आता 1 वाजला आणि आपण पुन्हा घरी जायचं. तर सपनाने मला बोलवलं होतं मम्मी आजचे. तर मग त्यासाठी मी म्हणलं चल आपण रेल्वे स्टेशनला जाऊ. आणि तिथं मग तिकीट काढलं लोकलचं आणि लगेच मला तिकीट काढल्याबरोबर लगेच रेल्वे भेटली आणि मी लगेच रेल्वेत बसले आणि मी एकटीच गेले. आणि कधीच मी रेल्वेने जात नाही. तर माझी पहिलीच वेळ होती रेल्वेने जायची. तशी मी बसलेली आहे रेल्वेत, पण मग पहिल्यांदाच बसले मी. कारण कसं बस बी नव्हती आणि एकटीच जायचं म्हणजे भीती पण खूप वाटत होती. तर डेअरिंग केली आणि गेले. तर मग शेजारी बायका बसलेल्या होत्या. तर काही काही बायका माझ्यासोबत ओळख काढत होत्या. तर ते बोलले का तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो असं. तर मला लगेच काही काही बायकांनी ओळखलं आणि तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात असे बोलायला लागल्या. आणि त्यानंतर मग मी थोडासा व्हिडिओ बी काढून घेतला त्या बायकांचा. आणि एकदम छान वाटलं रेल्वेत बसून, म्हणजे एकटीच गेले आणि हवा पण खूप लागायची, छान वाटलं. आणि गेले भार्गवला घेतलं. भार्गवला इतका आनंद झाला त्याला, त्यांनी मला लगेच ओळखलं, म्हणजे आजीला लगेच ओळखलं भार्गवनी. आणि खूप हसायचा आणि त्याला इतका आनंद झाला होता भार्गवला. आणि मला पण भार्गवला बघून तर इतका आनंद झाला होता. तर मग तो इतका खेळायचा ना मला. आणि रेल्वेने गेल्यामुळं मी 3 तासात तिथं पोहोचले, कारण बसनी खूप टाईम लागतो. आणि 1 वाजता जर मी बसने गेले असते ना तर रात्रीचे मला 10-11 वाजले असते. आणि रेल्वेने मी 5 वाजेपर्यंतच तिथं पोहोचले. आणि भार्गवला लई आनंद झाला. भार्गव सारखा माझ्याकडे बघून हसायचा, खेळायचा. आणि मला पण खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा सपनाच्या घरी गेले, म्हणजे आधी गेलो होतो पण आम्ही त्यांच्या गाडीने गेलो होतो. असं रेल्वेने वगैरे नव्हतं गेलो, त्यांच्या स्वतःच्या गाडीने आई बाबा आम्ही सगळे गेलो होतो. आणि येताना पण मला रेल्वेत बसून दिलं होतं. मग मी येताना रेल्वेनेच आले होते आणि ती पण रात्रीची 3 ची होती. तर मला तेव्हा पण खूप भीती वाटायची. तर मग आत्ता मग ते आठवलं तर मला आत्ता पण खूप भीती वाटायची. पण मी गेलेच आणि सपनाला पण खूप आनंद झाला. मम्मी आली आणि सपना म्हणायची नाही मम्मी 2 दिवस राह, 2 दिवस राह. तर मी 1 दिवस राहिले आणि राहिल्याच्या नंतर तिचे ना घर वगैरे आवरून दिले थोडंसं. का तर तिच्या मागं लहान लेकरू आहे ना, मग लहान बाळ असल्यावर ते काहीच काम करून देत नाही भार्गव. आणि जेवायलासुद्धा सपनाला वेळ भेटत नाही, त्याला सारखं घ्यावं लागतं आणि त्याच्यासोबत खेळावं लागतं. त्याच्यासोबत खेळला ना तरच तो राहतो आणि त्याच्यापासून बाजूला. तर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले, आंघोळ वगैरे केली आणि चहा वगैरे पिले. तर सपना तोपर्यंत झोपेलच होती, भार्गव पण झोपलेला होता. मग तिला मी सांगितलं का मी आहे तर तू लवकर मग उठू, झोप थोडा आराम बी कर. मग सपना झोपलेलीच होती. तर मग इथं रात्रीचे भांडे वगैरे पडले होते. तर ती कामावाली बाई ती मग ते कामावाली बाई आली का ती भांडे वगैरे घासती, नाहीतर मी पटकन भांडे बी घासून घेतले असते. पण ती कामावाली बाई येते ना, त्यामुळं मी काही ते भांडे वगैरे घासले नाही. चहा वगैरे पेले, आंघोळ केली आणि थोडासा व्हिडिओ काढत बसले. तर मग मी एकटीच होते आणि सपना झोपलेली होती बेडमध्ये. तर मग मी एकटीच होते. मग मी काही केलं, थोडासा व्हिडिओ पण काढून घेतला. तर सपनाचं घर पण खूप छान आहे, म्हणजे मला खूप आवडलं. मग माझ्या मनात आलं तर थोडासा व्हिडिओ तरी काढू आपण. तर खूप छान असं, म्हणजे तिथं वातावरण आहे आणि शेजारी म्हणजे शेजारी पाजारी पण खूप चांगले आहे. मला इतकं चांगलं वाटलं ना तिथं आणि एकदम मस्त वाटलं. आणि तिचे शेजारचे तर इतके चांगले माणसं आहे ना. तर ते बोलले मावशी काहीच काळजी करू नका, आम्ही आहे भार्गवला पण आम्ही थोडं थोडं घेतो. तरी पण लहान असल्यानंतर कसं लेकराचं जास्त म्हणजे आपल्याला बघावंच लागतं. तर मग सपना मला सपनाने फोन केला. तर सपना बोलली की मम्मी ये तू. मग मी गेले तर मग मला तिचे घर म्हणजे घरं पण आवरून दिले. कामावाले काही फक्त भांडे धुणं करून निघून जाते. तर मग मी तिला म्हणलं थांब तुला थोडी साफसफाई करून देते आणि किचन आवरून देते. तर मग तिला किचन वगैरे आवरून दिलं, कारण तिच्या मागं लहान लेकरू आहे ना, त्यामुळं मग मी तिचं किचन वगैरे आवरलं. आणि मग म्हणलं चला आता थोडासा व्हिडिओ पण काढून घेऊ. तर मग ती झोपलेली होती म्हणून मी थोडासा व्हिडिओ पण काढत बसले टाईमपास म्हणून.
कारण सकाळी सकाळी काही काम बी नव्हतं. तर आता वरच्या मजल्यावरती आलेली मी. तर ही बेडरूम आहे, म्हणजे वरती दोन बेडरूम आहे. तर ही बेडरूम ही एक बेडरूम आहे आणि इथं पण फोर्च आहे या बेडरूमला. तर वरती आले तर मी म्हणलं वरचं पण आपण थोडासा व्हिडिओ काढून घेऊ. आणि ही दुसरी बेडरूम आहे, तर दुसऱ्या बेडरूमला पण इथं फोर्च आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे दोन बेडरूम आहे आणि दोन्ही बेडरूमला फोर्च, म्हणजे फोर्च या साईडला आणि या साईडला. तर त्यानंतर मग इथून असं गेलं ना, आणि खूप मोठे मोठे बेडरूम आहे. तर खूप छान वाटलं मला, म्हणून मी व्हिडिओ पण काढून घेतला. आणि मी एकटीच होते, कोणीच माझ्यासोबत नव्हतं आणि सपना झोपलेली होती, त्यामुळे ना टाईमपास म्हणून मी व्हिडिओ पण काढून घेतला. आणि सपनाचं सगळं काम वगैरे आवरून दिलं आणि स्वयंपाक पण डबा वगैरे केला. तर डबा वगैरे करायला तिला म्हणलं तू काहीच करू नको, मी आहे तर आजच्या दिवस सगळं मी करून घेते काम. तर तिला तेवढंच बरं होतं, कारण लहान लेकरं असताना ना सगळ्यांना माहिती असतं, लहान लेकरं असताना आपल्याला काहीच काम करायला म्हणजे टाईम भेटत नाही. तर मग तिची साफसफाई सगळं करून दिलं. तर तुम्ही बघू शकते वरचं टॉयलेट बाथरूम आहे इथं, आणि इथं जिना आहे. म्हणजे या साईडला एक बेडरूम, या साईडला एक बेडरूम आणि मध्येच टॉयलेट बाथरूम आहे. तर तुम्ही बघू शकते दोन साईडला दोन बेडरूम. आणि खूप छान आहे असं, वरती पण खूप असं मस्त वातावरण आहे. आणि वरती पण गेल्याच्या नंतर असं वाटलं हो, तर कितीतरी वेळ मी वरती होते आणि थांबायला पाहिजे होतं 2-3 दिवस. मी करत होतो आवरून द्यायसाठी चालले होते, म्हणलं लहान बाळ आहे तिथलं आवरून पटापट हा जाते. आज तिकडं पण नाही का अनुष्ठान आले तर सपना मला म्हणते का मम्मी तू 2-3 दिवस थांबली असती तर बरं झालं असतं. पण घरी अनुष्का आणि दादू पण आलेले ना, तर मग त्यांचं पण खाण्यापिण्याचं बघण्यासाठी मला लवकर येणं गरजेचंच होतं, म्हणून मी पटकन आले. तर आता मी आत्ताच उठले आणि माझी मम्मी ना स्वयंपाक करते. मम्मी आली का थोडं मला आराम वाटतो, त्याच्यामुळे मला जागच नाही आली आज. म्हणजे हुशार केलं, माझे हुशार केलं. चल 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 ये मोबाईल घ्यायला कशी पलताय ग, त्याची पलताय ग, त्याची पलताय ग. मोबाईल घ्यायला धर 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 मोबाईल घे धर धर. अरे अरे चल 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 हे घे हे घे हे घे घे मोबाईल घे ना घे 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 त्याची मोबाईल घ्यायला पलते घे 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 घे. अरे बापरे अरे बापरे दम्यान तुला मोबाईल देते 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 दे. अग बाई एकट एकट केलं तर एकट एकट केलं तर मम्मीला त्रास नाही देत. लय हुशार झालं तू, जपातून उठला आताच असे मस्त केलं तर एकट एकट हुशार केलो. लय हुशार आहे भार्गव, लय हुशार आहे भार्गव भार्गव. तू किती हुशार आहे, किती हुशार आहे तू. चल ये 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 इकडे ये आजीकडे ये बार्ग ये ये आला 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 पिलो आला पिलो आजीकडे आला आला ये 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 आला 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 हुशार पिलो हुशार पिलो बार्ग बार्ग. तुला यायचं माझ्यासोबत, माझ्यासोबत यायचे भार्गव, यायचे माझ्यासोबत यायचे यायचे तुला माझ्यासोबत येणार रे. चला आपण भूर जाऊ हा जाऊ भू यायचे तुला. हा चल यायचं यायचं
यायचं तुला यायचं यायचं बर ग यायचं तुला यायचं माझ्या बरोबर यायचं यायचं आता विचारले भार्गवला कर्मायचंच नाही कर म्हण तुला विचारले आता भूर चालले तुला यायचं तुला यायचं मी चालले बाबा भूर मी चालले हा आमची व्हिडिओ बघ आम्ही त्याची व्हिडिओ काढतो बाय बाय आम्ही चाललो बाय बाय का यायचं घेऊ घेऊ तुला घेऊ घेऊ तुला घेऊ भार्ग मी चालले आता गावाला भूर तुला यायचं भार्ग तुला यायचं भूर मी चालले भूर तुला यायचं भूर यायचं यायचं तुला भूर आता मी माझ्या भार्गवला सोडून चालले बाबा मी परत ये ना आता मम्मी आलोय आम्ही रेल्वे स्टेशनला आता मम्मीला बसून देतो ट्रेन मध्ये भार्गवचं पाकिट